सो गुड, 5 मिनिट मध्ये 90 क्रॉस केलं आपण आणि गुड जॉईनिंग. पुन्हा एकदा सांगतो की आज जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी ब्रेन ट्रेन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरचं आपण न्यू जो सीजन आहे जानेवारी 2022 च्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन कालच्या स्टँडर्ड वाईज किंवा ग्रुप मध्ये व्हिडिओ आहेत. कालचा किंवा आजचा मी पुन्हा एकदा रिपीट करेल, पण आधीच्या स्टुडंट्सला तर पुन्हा पुन्हा रिपीट व्हायला नको म्हणून मी कदाचित तिकडे पुन्हा रिपीट करते, पण पुन्हा रिपीट करून कारण हाऊ टू जॉईनिंग टू ब्रेन ट्रेन एज्युकेशन म्हणजे पुढे कसं आपल्याला जॉईन व्हायचं आहे आणि आपला कसा इनिशिएटिव्ह आहे ते तुम्हाला सर्वांना लक्षात येईल जे नवीन स्टुडंट असतील त्यांना, किंवा ज्यांना मे बी कनेक्शन किंवा इंटरनेट एरर समथिंग टेक्निकल एरर मुळे असतील तर त्यांना आपण ऑलरेडी ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकला होता की आपलं एक वर्षासाठी 22 डिसेंबर 2022 नॅशनल मॅथमॅटिक डे पर्यंत आपला कसा इनिशिएटिव्ह असेल हे मी सर्व काल एक्सप्लेन केलं होतं. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की एक ऍडव्हान्स मॅथची मॅथ जे जुने स्टुडंट आहेत ज्यांना ऍडव्हान्स मॅथला जायचंय ते ऑलरेडी त्या क्लासमध्ये असतील. इथले पिल्लं ज्यांना पहिल्यापासून शिकायचंय सर्व इथलं जे इथं इरेज करून टाका जे तुम्हाला बेसिक माहिती असेल, जर तुम्ही या क्लासला जॉईन झाले तर असं समजायचं मला काहीच येत नाही. कारण त्याचं एक छोटस उदाहरण सांगेल, एक मराठीत म्हण आहे, जर अर्धवट अर्धवट नॉलेज असेल किंवा अर्धवट त्या घागरीत पाणी असेल तर मराठीत सांगतो ती बुडबुड बुडबुड जास्त करते, गुडगुड गुडगुड जास्त करते, असं काहीतरी एक स्टोरी पण आहे तुमच्या बुकमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तुमचं माइंडसेट काय असतं याचा अर्थ आपल्या ब्रेन ट्रेनशी लावतो. प्लीज इकडे लक्ष, हालचाल नको आहेत मला, खूप सारे विद्यार्थी शांत बसा. व्हॉट इज द ब्रेन ट्रेन, व्हॉट इज द लॉजिक ऑफ विथ ब्रेन. तुमच्या ब्रेन मध्ये एक प्रोग्राम जातो, मला थोडंफार येतं आणि मला काही शिकायची गरज नाही आणि तुमची एक्सेप्टन्स लेवल कमी होऊन जाते. पण जेव्हा तुम्ही म्हणाल मला काहीच येत नाही, मला प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे शिकायची, त्यावेळेस तुमची एक्सेप्टन्स लेवल वाढते आणि तुम्ही जे जे मी ऍप्लिकेशन सांगतोय ते प्रामाणिकपणे तुमच्या ब्रेनकडे सपोर्ट करतात आणि तुम्ही शिकता. हे फक्त ब्रेन ट्रेन फक्त हे आपल्या क्लासबद्दलच नाहीये, प्रत्येक जगातल्या क्लासमध्ये गेल्यानंतर तुम्ही तसंच बसायचं एम्प्टी माइंड शांतपणे. ज्ञानेश्वरांची मुद्रा मी आता मागच्या क्लासला सांगितलं, कदाचित तुमच्या डोक्यावर येऊन शेषनाग जरी आला तरी त्याला सांगायचं तू तुझं काम कर मला माझं काम करू दे, तो छानपैकी तुमच्याशी गप्पा मारेल, डोलेल आणि निघून जाईल. त्याला माहिती तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहेत, तो तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, त्याला पण कळतं तुम्ही तुमचं काम करताय. पण आपण जर घाबरलो आणि आपण जर काही नखरे केले तर मग तो पण त्याचे नखरे दाखवतो. असं एक जस्ट उदाहरण सांगतोय मी, असं काही होत नाही, पण इतकं आपण स्थितप्रद्ध असलं पाहिजे, इतकं शांत असलं पाहिजे, इतकं मेडिटेट असलं पाहिजे, इतकं कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे. समजते मी काय सांगतोय ते, कारण किती मोठं संकट आलं तरी मला मी ज्या कामासाठी बसतोय त्या काम मला 100% देता आलं पाहिजे, हा उद्देश आहे सांगण्यामागचा. सो पिल्लांनो इकडे लक्ष द्या, फर्स्ट क्लास होता, इंट्रोडक्टरी क्लास आपण सर्व समजून सांगितलंय हाऊ टू बुक सर्वांनी 100% परचेस करायचे 26 जानेवारी पर्यंत. त्याचा ऍड्रेस, त्याचं काही जे प्राइसिंग, त्याचं जे काही फोन पे ते सर्व मी ग्रुपवर टाकलंय, ते तुम्ही त्याच्याबद्दल मला पुन्हा बोलायला सांगू नका, ते मी काल ऑलरेडी सांगितलंय आणि ग्रुपवर टाकलेलं आहे. जे नवीन असतील त्यांना मी पुन्हा रिपीट करून देईल. सो आज इकडे आता अबॅकस आणि वैदिक मॅथ का शिकायचं थोडस लक्ष द्या, पिल्लांनो इकडे लक्ष द्या, प्रत्येकाला असं वाटतं की का शिकायचं आणि याच्याने फायदा काय आहेत तिकडे लक्ष द्या. सो अबॅकस हे कॉन्सन्ट्रेशनचा एक टेक्निक आहे आणि त्याच्याबरोबर कॅल्क्युलेशनचा एक टेक्निक आहे. लक्ष द्या मी काय सांगतोय, पालक आणि विद्यार्थी, वन ऑफ द कॅल्क्युलेशन आणि वन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन आणि कॅल्क्युलेशन काय झालं माहिती का, की मम्मी पप्पा आपल्याला पण कुठेतरी एखाद्या बाबांकडे किंवा देवांकडे किंवा आपल्या आपल्या गुरूंकडे किंवा कुठेतरी म्हणतात अरे शांत बस मेडिटेशन कर, हा चंचल आहे हा शांत बसत नाही आणि शांत व्हावा याच्यासाठी असं म्हटलं. पिल्लांनो इकडे लक्ष द्या, ब्रेनला डेव्हलपमेंट साठी आपण इकडे लक्ष द्या बेटा मिताली, आपण जेव्हा आपले आईज ओपन असतात त्यावेळेस पण आपण कधीतरी शांत बसलो पाहिजे हे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि या अबॅकसच्या प्रॅक्टिस करताना काही दिवसांनी तुम्ही डोळे बंद कराल, 4 - 3 + 5 - 5 + 9 + 90 + 200 + 500 आन्सर इज द 800 असं जेव्हा तुम्ही उत्तर द्याल तेव्हा तुम्ही शांत डोळे बसून शांतपणे जे काही चाललंय ना फिंगरिंग चाललंय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कराल आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेट कराल तेव्हा असं म्हटलं जातं तुमची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन होतं आणि एकाग्रता झाली की तर ब्रेन डेव्हलपमेंट होतं, मेमरी सुपर पॉवरकडे तुम्ही जातात. सुपर पॉवर म्हणजे काय इकडे लक्ष द्या, जर मला खूप पॉवरफुल व्हायचं असेल
ह्या हात मला पॉवरफुल पाहिजे असतील तर जिम मध्ये गेल्यावर तुम्ही काय करतात, हाताची एक्सरसाइज करतात, करतात की नाही? जर तुम्हाला तुम्हाला ऍथलेटिक्स मध्ये रनिंग मध्ये फास्ट व्हायचं असेल तर तुम्हाला ऍथलेटिक्सची प्रॅक्टिस करावी लागते आणि तुम्ही सुपर रनर होतात. तसं जर तुम्हाला सुपर पॉवर ब्रेन पाहिजे असेल, इकडे लक्ष द्या, ब्रेन पाहिजे असेल तर ब्रेनच्या एक्सरसाइज कराव्या लागतील आणि हा क्लास ब्रेनच्या एक्सरसाइजचा आहे. कारण आपल्याला ब्रेन काय करायचं आहे, इकडे लक्ष द्या, समजते मी काय सांगतोय बेसिक? कारण ब्रेन काय करायचं आहे, आपल्याला सुपर पॉवर करायचं आहे, कॉम्पिटिटिव्ह करायचं आहे, इंटरेस्टिंग करायचं आहे, क्रिएटिव्ह करायचं आहे, इनोव्हेटिव्ह करायचं आहे, त्याच्यात नवीन नवीन आयडिया आल्या पाहिजे, आयडिया आल्या पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून आपल्याला ब्रेन सुपर पॉवर जर बनवायचं असेल तर ब्रेनची एक्सरसाइज शिकली पाहिजे. आणि अॅबॅकस आणि वेदिक मॅथ शिकल्याने थोड्याफार प्रमाणात ब्रेनची एक्सरसाइज होते. फक्त अॅबॅकस शिकल्यानेच होत असं, थोड्याफार प्रमाणात बोललो मी. असे खूप सारे एक्सरसाइज आहेत की ज्याच्याने ब्रेनची एक्सरसाइज होते. त्याच्यातली एक एक्सरसाइज आहे की अॅबॅकस शिकल्याने ब्रेनची एक्सरसाइज होते, थोड्याफार प्रमाणावर बोललो मी. असे भरपूर काही गोष्टी आहेत. अजून चेस आहे, रुबिक क्यूब आहे, हँडरायटिंग आहे. तुम्ही जेव्हा राईट करतात ना त्याच्याने सुद्धा ब्रेनची एक्सरसाइज होते. कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुमचं, तुम्ही विदाउट कॉन्सन्ट्रेशन राईट नाही करू शकत. म्हणून मॅथमॅटिक हे तुम्हाला 100% सॉल्व्ह करावं लागतं पेपरवर. आणि दॅट टाइम युअर तुम्ही कॉन्शियस असाल, तुम्ही कॉन्सन्ट्रेट असाल तरच राईट आन्सर येतं. कारण लॉजिकल ब्रेन काम करत असतं. सो हे सर्व का सांगण्याचा उद्देश, कारण पहिला क्लास आहे का शिकायचं, वाय वाय का शिकायचं, हा वाय तुमचा क्लिअर करतोय. समजलं सर्वांना पिल्लांना? आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की आपलं बच्चू, लहान मुलं आहे त्या क्लासमध्ये, मम्मी पप्पांना वाटतं की आपलं बच्चू सुपर पॉवर, ब्रेनचं सुपर पॉवर असला पाहिजे, तो युनिक असला पाहिजे. एव्हरीवन इज युनिक, प्रत्येक मुलगा युनिक आहे, पण तरी त्याच्यातला जिनियस पण असला पाहिजे, क्रिएटिव्ह असला पाहिजे तो. आणि बोलत राहू आपण, खूप सारं नंतर नंतर बोलणं होईल, पण इंट्रोडक्टरी क्लास आहे म्हणून सांगतो आपल्याला इंटरेस्टिंग शिकायचं आहे. सो इकडे लक्ष द्या, अॅबॅकस किती पद्धतीने शिकणार आहेत आपण, थोडासा आता पुढच्या टॉपिक कडे गेलो मी. काय काय मेथड आहेत? एक मेथड आहे पिल्लांनो, प्रत्येकाला आवडतं ते असं एक टूल, हे अॅबॅकस टूल आहे. हे तुम्हाला तुमच्या किटमध्ये भेटेल, असलं तरी भेटेल, असलं तर मी सांगितलंय, असलं तरी शेजारच्याला एखाद्याला दान धर्म करायचं त्याला शिकवायचं, कारण तुम्ही त्याला गुरु म्हणून त्याला शिकवायचं, समाजाला शिकवायला सुरुवात करायची. ओके, सो तुम्ही त्याला शिकवायचं. हे अॅबॅकस टूल आहे, एक टेक्निक असते टूलची, इकडे लक्ष द्या. दुसरी टेक्निक आहे फिंगरिंग टेक्निक, फिंगरिंग टेक्निक. आणि तिसरी लास्ट टेक्निक आहे डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करून कॅल्क्युलेशन करणं. तीन टेक्निक सांगितल्या मी तुम्हाला. आता या पॅरलली जसं जसं आपण पुढे पुढे जात राहू तसं तसं ह्या डेव्हलप होत राहतील. पण सर्वात जास्त आवडणारी टेक्निक आहे, मला आवडणारी टेक्निक आहे आणि विद्यार्थ्यांना आवडणारी टेक्निक आहे. विद्यार्थी म्हणतात किंवा पालक म्हणतात, अहो डोळे बंद केले की तो 55 + 44 - 66 - 22 + 9 तो 20 काही दिसत नाही आम्हाला. आणि का दिसत नाही, इकडे लक्ष द्या, का दिसत नाही? कारण मम्मी पप्पांना खूप सारं टेन्शन असतं, तुमचं संध्याकाळचं जेवणाचं काय, ड्युटीचं काय, कोणी फोन करतंय की काय, कोणी मित्र बाहेर वाट बघतात की काय, असं खूप सारं टेन्शन असतं. आणि असं म्हटलं जातं की प्रचंड थिंकिंग, खूप सारे विचार असतात आणि त्याच्यामुळे आमच्या एजचं बोलतोय मी, कॉन्सन्ट्रेशन होते. पण पिल्लांना तुम्ही कसे आहेत, निरागस आहेत. मुलं म्हणजे देवाचे फुलं असं म्हणतो ना आपण, तर मुलं निरागस असतात, त्यांच्याकडे थिंकिंग कमी असतात. पण इकडे लक्ष द्या, लहान पिल्लू तुमच्याकडे बाळ तुम्ही जेव्हा होतात तेव्हा झोडीत पण हसायचे, कधी कधी रडायचे, आठवतं का तुम्हाला? मम्मी म्हणते अरे झोपेत पण हसतो, झोपेत पण रडतो कधी कधी, होतं की नाही? म्हणजे ज्याचा अर्थ आहे तुम्ही झोपेत जरी असाल तरी इथलं काम सुरू असतं, या ब्रेनचं काम सुरू असतं. आणि मध्येच तुम्हाला झोपेत पण काहीतरी मम्मीने गुदगुल्या केलेल्या आठवतात आणि तुम्ही गुदगुल्या त्या हसायला लागतात. किंवा खूप सारं हसवलं असेल तर म्हणतात हा हा रात्री रडेल, असं पण होतं. खूप सारं थकलेले असाल तर नंतर तुम्ही रात्री रडतात, पण हे ब्रेनचं काम सुरू असतं. आणि म्हणून म्हणतात की याचं 24/7 24 तास आणि 7 दिवस काम सुरू असतं. तर या ब्रेनला थोडीशी विश्रांती यावी, याला थोडस कॉन्सन्ट्रेट करता यावं, विचारांचं प्रमाण कमी व्हावं, म्हणून आपल्याला अॅबॅकस आणि वेदिक मॅथ शिकायचंय. अजून एक पद्धत असते की स्कूलमध्ये लेफ्ट राईट मेथड म्हणतो आपण, की लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, या सर्व दोघं मिक्स करून आपल्याला क्रिएटिव्ह थिंकिंग, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करता यावी. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग काय असते हळूहळू आपण शिकूया, पण हे सर्व
अर्ली एज मध्ये लहान एज मध्ये शिकता यावं, माइंड डेव्हलप व्हावं, ब्रेन डेव्हलपमेंट व्हावं, म्हणून याला मी नाही सांगत, सायन्स सांगतंय, ते मी तुम्हाला सांगतोय. इट इज अ अबॅकस. क्लिअर आहे? समजलं? आता अबॅकस काय असतं ते प्लीज इकडे लक्ष द्या. टूल सांगितलं, फिंगर सांगितले, आणि मेंटली शिकायचंय. तर मी आता स्क्रीन शेअरिंग मध्ये जातो आणि इकडे लक्ष द्या. आज आपला लाईव्ह क्लास आहे, याचे मी होमवर्क तुम्हाला मी देईल. मी आज जे शिकवणार आहे त्याचे होमवर्क पण ग्रुपमध्ये टाकेल, कारण तुमच्याकडे आता सध्या बुक्स नाही आहेत, त्याचे होमवर्क सांगेल. पहिला होमवर्क असेल, प्लीज इकडे लक्ष द्या पिल्लांनो, ब्रेन ड्रेन एज्युकेशनच्या चॅनलवर जाऊन तुम्हाला जेवढे व्हिडिओ रोज 10 मिनिटं फक्त बघायचे, मी जास्त नाही सांगणार, कुठला तरी एक व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यातून ऐकायला मिळेल आणि हे सोपं होईल मला शिकवायला, तुम्हाला शिकवणं सोपं होईल. म्हणून ब्रेन ड्रेन एज्युकेशनच्या पहिला डे 1 डे 2 असे काहीतरी व्हिडिओ बघायचे, हे पहिलं काम, पहिला होमवर्क. दुसरा होमवर्क, मी आता जे शिकवतोय त्याची प्रॅक्टिस करायची. प्लीज इकडे लक्षात, मी स्क्रीन शेअर करतो आणि माझ्याबरोबर कोणाला तरी बोलायला मी अनम्यूट करून ठेवतो. माधुरी चौधरी, हा माधुरी चौधरी बडे अनम्यूट करून ठेव, अनम्यूट करून ठेव. म्हणजे कनेक्टिव्हिटी चांगली का तुझी मला बघू दे. अनम्यूट कर बेटा, अनम्यूट कर पिल्लू. मध्ये मध्ये बोलत राहा पिल्लू माझ्याशी. आवाज येतो बेटा पिल्लू? थोडा कडक, थोडा कॉन्फिडेंटली, झाशीकी राणी सारखा आवाज आला पाहिजे. छान, हा ओके. प्लीज इकडे लक्ष दे, मी स्क्रीन शेअर करतो पिल्लांनो आणि मला जे जे शिकवायचं ते प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. माधुरी बेटा आवाज येतोय तुला? हो. स्क्रीन दिसते? हो. हा इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या. एक माधुरी मला 3 डिजिट नंबर सांग कुठला तरी. 3 डिजिट सर, तुमची स्क्रीन म्हणजे अजून लोड होते, व्हाईट दिसते स्क्रीन. हा व्हाईटच आहे ना, व्हाईटच आहे. हा मला सांगा 3 नंबर, 3 डिजिट नंबर सांग बेटा एक लवकर फास्ट. 104. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण, 104 ह्या तिने नंबर दिला. 104 ला आपण कसं रीड करतो माधुरी? तुझं नाव काय? माधुरीचे ना बेटा? नाही, माझ्या मम्मीचं नाव. हा तू तुझं नाव सांग. गार्गी. गार्गी इकडे लक्ष द्या, वंडरफुल, इकडे लक्ष द्या. गार्गी 104 ला आपण कसं रीड करतो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. बोलायचंय माझ्याबरोबर, तुम्हाला काहीच माहित नाही, सर्व शांततेत बघा आणि मी जे शिकवतो ते पहिल्यापासून शिका. 104 म्हणजे 104 असं रीड करतो प्लीज. पिल्लांनो इकडे लक्ष द्या, याचाच अर्थ असा होतो हा जो 4 आहे हा युनिट प्लेस आहे, याला एकक म्हणतो मराठीत आपण, एकक. हा जो 0 आहे हा टेन्स आहे, आणि हा जो 100, हा जो 1 आहे हा 100 प्लेस आहे. याचाच अर्थ असा होतो 100 + 4 = 104, कारण 100 प्लीज इकडे लक्ष द्या, 100 + 0 + 4 मी असं जरी राईट केलं तरी याचा आन्सर आहे 104. समजते बेटा? दिसतंय तुला सर्व? ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. आता या केसमध्ये पिल्लांनो, इट इज 100, इट इज अ टेन्स. टेन्स किती आपल्याकडे? 0. टेन्स किती आपल्याकडे? 0. आणि युनिट किती आपल्याकडे? 4. पहिले हे नंबर सिस्टम काय असते ते समजून घेऊया, मग आपल्याला अबॅकसवर जाता येईल. आणि आन्सर इज द 104. मग हे अबॅकस मध्ये कसं असतं प्लीज इकडे लक्ष द्या. हे अबॅकस मध्ये कसं असतं की अबॅकस जे टूल दाखवलं मी तुम्हाला, ते टूल कसं असतं प्लीज आजचं इंट्रोडक्टरी सर्व समजून घ्या, म्हणजे आपल्याला खूप सारे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. तर कसं असतं पिल्लांनो, अबॅकस टूल मध्ये जर मी गेलो, एक जस्ट मिनिट, हा अबॅकस टूल मध्ये गेलो तर असे रॉड्स असतात, असे रॉड्स असतात, आणि या रॉडला डिव्हाइड करणारी एक आन्सर लाईन असते. बोला सर्वजण, आन्सर लाईन याला काय म्हणतो आपण? आन्सर लाईन. आणि या आन्सर लाईनच्या अपवर्ड साईडला एक बीट असतो, याला अप्पर बीट बोलायचं सर्वांनी, अप्पर बीट, UB, अप्पर बीट, अप्पर बीट मी शॉर्टकट लिहितो. आणि लोअर साईडला असे 4 बीट्स असतात. लोअर साईडला किती बीट्स असतात गार्गी? 4 बीट्स असतात. यांना लोअर बीट्स म्हणायचं सर्वांना. बोला सर्वजण, लोअर बीट्स, लोअर बीट्स. ओके, ही कुठली लाईन आहे बेटा पिल्लू? आन्सर लाईन. आन्सर लाईन, ओके. आन्सर लाईन, आन्सर लाईन डिव्हाइड करते अप्पर बीट्स आणि लोअर बीट्सला. वरच्या बाजूला जे बीट्स असतात त्यांना अप्पर बीट्स म्हणतो, लोअर साईडला जे असतात त्यांना लोअर बीट्स म्हणतो. ही टेन्स, टेन्स रॉड आहे. या टेन्स रॉडला पण सेम असतं, वरती एक बीट्स असतो अप्पर बीट्स, आणि डाऊन साईडला काय असतात गार्गी? किती बीट्स असतात? 4 बीट्स असतात. प्लीज आता इकडे लक्ष द्या, मी थोडासा कलर चेंज करतो, प्लीज इकडे लक्ष द्या. सो यांच्या व्हॅल्यूज समजून घेऊ प्लीज इकडे लक्ष द्या.
हा जो अप्पर बीट असतो ना गार्गी हा अप्पर बीट असतो याची व्हॅल्यू असते 5 बोला अप्पर बीट ची व्हॅल्यू किती असते 5 आणि लोअर बीट ची व्हॅल्यू किती असते 1 प्रत्येक बीट ची व्हॅल्यू किती असते 1 आणि याची पण किती 1 एव्हरी सिंगल बीट्स हॅव अ सिंगल व्हॅल्यू प्रत्येक बीट ची व्हॅल्यू किती असते किंवा किंमत किती असते मराठीत सांगायचं तर प्रत्येक बीट ची व्हॅल्यू 1 कारण युनिट रॉड आहे आता पुढच्या रॉडला जातो पिल्लानो इकडे लक्ष द्या हा 10 रॉड आहे या 10 रॉडच्या अप्पर बीट ची व्हॅल्यू प्लीज पालकांनी पण बसा लहान पिल्लू असतील तर त्यांच्याबरोबर तुम्हाला पण शिकायला मिळेल हा अप्पर बीट्स आहे या अप्पर बीट ची व्हॅल्यू किती असते गार्गी 50 किती असते 50 आणि या लोअर बीट ची प्रत्येकाची व्हॅल्यू किती असते 10 असते कारण हा 10 रॉड आहे म्हणजे 110 बोलतो आपण आता 110 कधी आपण बोलतो का नाही किंवा 510 बोलतो का आपण नाही 510 ला काय बोलणार आहे बघा याची व्हॅल्यू किती माहिती का 5 × 10 आहे हा म्हणजे 510 आपण कधी बोलतो का त्याला काय बोलतो आपण 50 बोलतो जस्ट थोडासा ऍडव्हान्स मी जर एक्सप्लेन केलंय हा 510 आहे पण 510 आपण नाही बोलत त्याला काय बोलतो आपण 50 बोला सर्वजण किती काय बोलणार याला आपण काय कॉल करणार आपण याला 50 आणि हे सिंगल 110 आपण असं 110 नाही बोलत आपण काय बोलतो फक्त 10 बोलतो क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर समजलं सर्वांना पिल्लांना हॅलो ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी हातवरती करा म्हणजे मला समजलं इथपर्यंत मी तुम्हाला आता काय काय एक्सप्लेन करा इकडे लक्ष द्या अबॅकस टूल एक्सप्लेन केलं अबॅकस टूलचे पार्ट एक्सप्लेन केले एक डिवाइड लाईन असते त्या डिवाइड लाईनला आपण आन्सर लाईन बोलतो आणि त्या आन्सर लाईनच्या वरती काही एक सिंगल मनी असतो त्याला अप्पर बीट्स म्हणतात बोलायचंय माझ्याबरोबर मी बोलतोय तसं बोलायचंय घरातल्यांना ऐकू द्या वरच्या बीट्सला आपण अप्पर बीट्स बोलतो बोलायचंय माझ्याबरोबर लोअर बीट्सला आपण काय म्हणतो लोअर बीट्स असतात लोअर साईडला 4 बीट्स असतात आणि अप्पर साईडला सिंगल बीट असतो एकच बीट असतो त्या अप्पर बीटची व्हॅल्यू युनिट रॉड बोला माझ्याबरोबर युनिट रॉड मध्ये अप्पर बीटची व्हॅल्यू काय असते 5 किती असते 5 लोअर बीटची प्रत्येक बीटची व्हॅल्यू काय असते 1 बोला 1 असते आता 10 रॉड मध्ये मी गेलो 10 रॉड मधल्या अप्पर बीटची व्हॅल्यू किती असते 50 वंडरफुल 50 असते आणि लोअर बीटची व्हॅल्यू किती असते बोला सर्वजण किती असते 10 असे 4 बीट्स असतात त्यांची 10 असते वाव झाला आजचा क्लास इकडे लक्ष द्या पण आता आपल्याकडे फुल पण नाहीये आणि काहीच नाहीये पण इकडे लक्ष द्या सर्वजण उजवा हात वरती घ्या उजवा हात वरती घ्या खाली घ्या डावा हात वरती घ्या क्लिअर झालं तुम्हाला तुमचा लेफ्ट अँड राईट कुठला आहे तुमच्या ब्रेनला समजलं का समजलं हा कारण खूप सारे मुलं रॉंग हँड युज करतायत म्हणून पुन्हा राईट हँड अप बघा मी राईट हँड विचारतोय राईट हँड उजवा हात राईट हँड म्हणजे उजवा हात डाऊन लेफ्ट हँड बघतोय कोणी झोपून तर नाही गेलंय ना मेडिटेशन मध्ये ओके वंडरफुल इकडे लक्ष द्या गुड येत आहे आता पुढे जाऊया आपण सो एक स्टोरी सांगतो छोटीशी की देवाकडे आपण गेलो आणि देवाला प्रार्थना केली आज जर आपण बाल संस्कारचा सकाळी वर्ग केला आणि प्रार्थना केली आणि प्रार्थना सांग देवा मला सुपर डुपर कॅल्क्युलेटर बनवून दे ना आणि देवाने सांगितलं तसा असतो जा तुला सुपर डुपर कॅल्क्युलेटर बनवून दिलं मग देवाने सांगितलं अरे सुपर डुपर कॅल्क्युलेटर पण मी कसं करायचं मग देवाने सांगितलं तुला ऑलरेडी कॅल्क्युलेटर म्हणूनच मी जन्म दिला आहे तू सुपर डुप्पर तुझ्याकडे एक सुपर मेमरी आहे आता सुपर मेमरी आहे का सर्वांकडे बघा बरं आहे का आहे का कुठे हा इथं आहे ना ओके सुपर डुपर कॅल्क्युलेटर आपल्याकडे आहे पण अजून आपल्याकडे कॅल्क्युलेटर पण दिलंय देवाने इकडे लक्ष द्या आणि मग त्याला सांगितलं की जा तुला मी वरदान दिला देवाने असं देवाला द्यायची सवय असते आपण कधी पण काही अडचण येत असं की देवाकडेच जातो तसं आपल्याला अबॅकस शिकायचं अजून माझ्याकडे टूल नाहीये बुक नाहीये मग देवाने सांगितलं दिला तुला आशीर्वाद जा तुझ्याकडे अबॅकस टूल पण आहे मग कसं आहे तर देवाने तथाच तू म्हटलं आणि हा हात आपण युनिट रॉडवर ठेवलाय फॉर एक्झाम्पल प्लीज इकडे लक्ष द्या मी स्क्रीन शेअरिंग कडे जातो आणि स्क्रीन शेअरिंगवर सर्वजण असं ठेवा हा राईट हँड आहे ना त्या युनिट रॉडवर ठेवा सर्वजण युनिट रॉडवर ठेवा ठेवला आणि देवाने तुम्हाला तथा असतो आशीर्वाद दिला आणि या ह्या हँडमध्ये युनिट रॉडची पॉवर आली आता युनिट रॉडची पॉवर आली मग प्लीज इकडे लक्ष द्या कसं बोलायचं हा अप्पर बीट्स बोला सर्वजण अप्पर बीट्स म्हणजे याची व्हॅल्यू किती राहील आजपासून 5 आणि हे लोअर बीट्स बोला सर्वजण असे हात टच करा लोअर बीट्स डाव्या हाताने उजव्या हाताला करा उजव्या हात आहे उजवा राईट हँड आहे आणि प्लीज सर्वजण प्रामाणिकपणे राईटच हँड घ्या
राइट हैंड याची वैल्यू काय असेल मग गार्गी आपलं गार्गी वन वन बोला सर्वजण वन 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 आणि हा फाईव्ह क्लियर आहे क्लियर आहे इथपर्यंत क्लियर वंडरफुल आता रूल सांगतो रूल व्हॉट इज द रूल व्हॉट इज द रूल इकडे लक्ष द्या जर मला प्लस करायचं असेल तर मी इकडनं प्लस नाही करणार इट इज अ नॉट ब्रेक नाही घ्यायचा आपल्याला स्कूल क्लास मधून हा ब्रेकचं साईन आहे आपल्याला ब्रेक नाही घ्यायचा आहे बरेच मुलं क्लास मधून असं सांगतात ब्रेक घ्यायचं नथिंग ब्रेक आपल्याला असं ओपन करायचंय करा सर्वजण असं ओपन करायचंय उजवा हात राईट हँड हा भाऊ दादा अर्णय ठाकरे जर असा इकडचा हात घेतला तर हा टेन होतो लगेच वन आणि टेन मध्ये खूप फरक आहे म्हणून इकडे लक्ष द्या हा वन वन प्लस वन करायचा असेल तर असा प्लस वन नाही करणार आपण असा वन नाही करणार कसं करणार त्याच्या बाजूचा फिंगर ओपन करणार क्लिअर आहे समजलं रूल प्लस टू आता बघा टू ऑलरेडी आहेत माझ्याकडे आणि प्लस टू करायचे तर हा टू प्लस हो करणार मी आन्सर इज फोर वंडरफुल सेट द झिरो सेट द झिरो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन स्टार्ट झाले आपले कॅल्क्युलेशन चला स्टार्ट सेट द झिरो की असं करायचं हात थ्री प्लस वन मायनस थ्री आता बरेच मुलांनी वेगवेगळे केले काहींचा आन्सर असं दिसतंय आता ब्रेक घ्यायचाय का आन्सरला अशा ब्रेकला इकडे लक्ष द्या असं फोर होतं आता जेव्हा मायनस थ्री करायचा आहे तो पिल्लानो इकडनं लिटल फिंगर करणं मायनस करायचे असे मायनस करायचे रूल आहे पुन्हा लक्ष द्या टू प्लस वन मायनस वन करायचं असेल तर हा नाही हा लिटल फिंगर करणं मायनस वन करायचं हे राजा प्रीती चव्हाण बेटा तुझा हात रॉंग आहे हात रॉंग आहे प्रीती चव्हाण कोण आहे बेटा हात रॉंग आहे तुझा राईट हँड युज कर राईट हँड युनिट रॉड साठी राईट हँड राईट उजवा हात हा कोण मम्मी पप्पा असेल तर त्याला जरा सपोर्ट करा प्लीज इकडे लक्ष द्या मम्मी पप्पांच्या सपोर्टची गरज लागते प्लीज आणि जे मुलं माझ्याकडे 99 पर्यंतचे टेबल पण बनवतात लहान लहान पिल्लूज पण ज्यांच्या मम्मी पप्पांनी मुलांना सपोर्ट केला कारण ऑनलाईन जमाना आहे आणि आपण फ्री शिकतोय त्याच्यामुळे मम्मी पप्पाने थोडासा वेळ दिला पाहिजे आणि तुम्ही पण शिका तुम्हाला पण समाजाला शिकवताय रेडी फॉर द कॅल्क्युलेशन ओके फोर मायनस वन लिटल फिंगर करणार प्लस फाईव्ह मायनस फाईव्ह क्लोज केलं की मायनस ओपन केलं की प्लस प्लस फाईव्ह मायनस टू प्लस थ्री मायनस वन मायनस टू प्लस थ्री मायनस फोर प्लस टू आन्सर इज सेवन पहिले सिक्स कधी सेवन नो प्रॉब्लेम यायला लागलं मुलं हुशार आहेत थोडस पुढे जाऊया आता इकडचा लक्ष द्या हा डावा हात आहे लेफ्ट हँड आहे माझा लेफ्ट हँड लेफ्ट फार इम्पॉर्टंट आहे लेफ्ट 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 डावा हात ओके डावा हात क्लिअर आहे आता डाव्या हाताला प्लीज थोडस त्याला असं प्रेमाने करा थोडस त्याला प्रेमाने त्याला जरा बघा वाव किती मेहनत करतोस रे तू माझ्यासाठी काय काय माझं सर्व काम ऐकतोस तू आता तो आज आपलं काम ऐकणार आहे थोडस नवीन जे तुम्हाला कधी माहित नव्हतं तो आपल्यासाठी कॅल्क्युलेशन करणार आहे प्रत्येक शरीरातला प्लीज इकडे लक्ष द्या आपल्या शरीरावर आपण काय करतो माहिती का फक्त नखरे आरशामध्ये फक्त चेहऱ्यावरच करतो चेहऱ्यात मात्र खूप सारे नखरे करतो आपण मी असं आहे मी तसं आहे असं टिकली असं टिका असं पावडर पण आपल्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवावर आपण प्रेम केलं पाहिजे म्हणून गीते सर आहेत नाशिक मध्ये छान पैकी त्यांनी आपल्या शरीरावरच एक सॉन्ग आहे त्यांचं गीते सरांचं वंडरफुल संजय गीते म्हणून सर आहेत त्यांचं तुम्ही सॉन्ग ऐकू शकतात आपल्या शरीरावर प्रेम करा असं त्यांचं एक सॉन्ग आहे खूप वंडरफुल सॉन्ग आहे कधीतरी ऐका सो आपल्या शरीरावर आपण प्रेम केलं पाहिजे हा हात खूप महत्वाचा आहे इकडे लक्ष द्या सर्वजण याचा हा टेनचा रॉड आहे लेफ्ट हँड प्लीज लेफ्ट हात लेफ्ट हँड हा लेफ्ट हात या लेफ्ट हाताची प्लीज पॉवर लक्ष द्या आता याची व्हॅल्यू किती बेटा हा आता तुला मी थोडस हे करतो मी दुसरा अजून एखादा पिल्लूला बोलवतो एखादा पिल्लू कोण नवीन पिल्लू कोण दिसतंय मला तर सर्वच पिल्लू नवीन आहेत एक जस्ट मिनिट अस्मिता अनम्यूट कर हा बेटा बोलायचंय याची व्हॅल्यू किती आहे
टेन टेन आता वैल्यू किती आहे फोर्टी आता वैल्यू किती आहे टेन आता वैल्यू किती आहे सिक्सटी सिक्सटी आधी केलंय का हो हा आता मबदमाश आहे तू तुला म्यूट करतो हा कोण नवीन मला पिल्लू पाहिजे नवीन मला नवीन पिल्लू हा अथर्व बारकू पवार कुठून बोलतो बेटा अथर्व बारकू कुठून बोलतो बेटा कुठलं गाव आहे तुझं नाशिक नाशिकच वंडरफुल कुठला एरिया अशोकनगर हा ठीक आहे अशोकनगर म्हणजे जवळच आहे माझ्याकडे इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या आता प्लीज इकडे लक्ष द्या दोघं हात वरती केले इकडे लक्ष द्या युनिट रॉड राईट हँड टेन्सर रॉड टेन्सर रॉड आता टेन्सर रॉड मध्ये पिल्लानो इकडे लक्ष द्या याला प्रेमाने आपण का करून घेतलं याच्याशी फ्रेंडशिप का केली कारण याला खूप मोठे मोठे काम करायचे तिकडे लक्ष द्या फिफ्टी बोला सर्वजण फिफ्टी फिफ्टी लेफ्ट हँड फिफ्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी आणि नाईन्टी नाईन्टी वन करा असं नाईन्टी वन मी जर असा बसलो पिल्लांनो असा बसलो तर मला असा हात दिसेल नाईन्टी वन पहिले नाईन्टी प्लीज प्लीज बोलू नका नाईन्टी वन पहिले आपण नाईन्टी बोलतो ना मग पहिले टेनचा रॉड बघायचा नाईन्टी वन करा सेट द झिरो फिफ्टी फाईव्ह करा सर्वजण फिफ्टी फाईव्ह मायनस फाईव्ह राईट हँड वरचा राईट हँड राईट हँड राईट हँड राईट हँड माझा उलट मी दिसतोय तुम्हाला मायनस फाईव्ह प्लस नाईन प्लस नाईन अँड आन्सर इज काय दिसतंय सर्वांना आन्सर काय दिसतंय फिफ्टी नाईन बोला सर्वजण काय दिसतंय फिफ्टी नाईन आता या पूर्ण वीक तुमच्याकडे टूल आणि अबॅकस टूल सर्वांना येईपर्यंत मला माहिती आहेत तुम्ही आधी केला असेल तुम्हाला वाटतं मला खूप सारं येतं आणि मग खूप सारा स्पीड मी जेव्हा विचारतो 44 मायनस 33 प्लस 11 मायनस 2 प्लस 20 मायनस 30 प्लस 50 मायनस 40 मग तेव्हा तुम्हाला आन्सर दिसत नाही आणि याच्यापेक्षा डबल स्पीडने तुम्हाला यायचं असेल तर इकडे लक्ष द्या आजपासून काय करायचं इकडे लक्ष द्या तुमच्या घरात मम्मी बसलेले असतील बाबा असतील आजी असेल तुमच्या घरात जे जे लोक आहेत त्या सर्वांना पकडायचं आणि सांगायचं इकडे या तुमचा राईट हँड दाखवा हा राईट हँड युनिट रॉड आहे याची व्हॅल्यू फाईव्ह आहे याची व्हॅल्यू फोर आहेत याला सिक्स म्हणतात याला नाईन म्हणतात असं मायनस फोर करायचा असं मायनस फाईव्ह करायचा असा प्लस सिक्स करायचा हे तुम्ही आजपासून त्यांना शिकवणार पाच मिनिटं शिकवायचं आपण काय करायचं आपलं काम काय आपल्याला एक्सपर्ट बनायचंय लक्ष द्या आपला स्वार्थ काय प्रत्येकाचा आपला स्वार्थ काय आपल्याला एक्सपर्ट बनायचंय पण त्याच्यासाठी घरात मम्मी पप्पा आजी आजोबा काका नाही कोणी भेटलं ना शेजारच्या मावशींकडे गोड गोड बोलायला जायचं मावशी तुम्ही तिळगुडच दिलं नाही यावर्षी मी तुम्हाला तिळगुड द्यायला आलो आणि त्यांचा हात पकडायचा आणि त्या मावशींना सांगायचं इकडे दाखवा मावशी तुम्हाला माहिती का तुमच्या हातात जादू आहे तेव्हा त्याला शिकवा त्यांना सांगायचं हा युनिट रॉड आहे आणि पण प्रेमाने बरं का नाही तर ते काहीतरी चपात्या करत असेल आणि तुम्ही मध्येच बुडबुड करायला जाल तर मार पण खाल मम्मीचा नाही तर आंटींचा तर प्लीज गोड बोलायचं प्रामाणिकपणे जायचं आजी पकडायच्या कोणीतरी पकडायचं गल्लीतले मुलं पकडायचे त्यांना सांगायचं आय हॅव द मॅजिक ते म्हणतील ए असं काय मॅजिक वगैरे नसतं कारण ते डॉमिनेट करतील तुम्हाला पण तुम्ही फिक्स राहायचं की मला शिकवायचं यांना तुम्ही पक्के राहायचे कारण हे बघा काय पिल्लांनो थोडस न्यू लर्निंग आहे न्यू थिंग्स आहे न्यू पॅटर्न आहे ब्रेन ट्रेनचा पॅटर्न असा आहे की जीत करो और दुनिया बदलो हा माझा लोगो नाहीये हा माझं प्रीत नाहीये हे दिव्य मराठीचं दिव्य मराठीचा लोगो आहे जीत करो बोला सर्वजण जीत करो दुनिया बदलो बोला बोला मला कोणीतरी कोणाला तरी मी अनम्यूट केलं होतं संपदा सिंगोळे अनम्यूट कर बेटा बोला सर्वजण जीत करो दुनिया बदलो लेकिन जीत करो फटाकडे के लिए जीत मत करो केक के लिए जीत मत करो चॉकलेट और कुरकुरे के लिए जीत मत करो जीत करो किसके लिए करो न्यू लर्निंग और गुड थिंग के लिए जीत करो लक्षात येते मी काय करणार सांगतोय चेंज बेटर चेंज के लिए जीत करो थोडासा नवीन न्यू पॅटर्न आहे ब्रेन ट्रेनचा सो तुम्ही खूप सुंदर आणि वंडरफुल स्टुडंट आहेत कदाचित आपला क्लास थांबेल आणि थांबला तरी पुन्हा जॉईन व्हायचं ओके पण मला माहिती अजून एक पाच मिनिटं आहेत आपल्याकडे इकडे लक्ष द्या सो या आठवड्यातलं काय लर्निंग इकडे लक्ष द्या काय लर्निंग आहे लर्निंग काय ये फटाफट झाले पाहिजे इकडे लक्षात आता थोडेसे रूल्स शिकवून देतो सिक्स सर्वजण सिक्स करा सिक्स सिक्स असा नसला पाहिजे सॉरी असा नसला पाहिजे सिक्स कसा असला पाहिजे असा असला पाहिजे मायनस सिक्स सेवन मायनस सेवन एट मायनस एट नाईन
मैनस नाइन, नाइन मैनस सिक्स, सिक्स रूल कसा है प्लीज इकड़े लक्ष्य द्या, लिटल फिंगर आणि थंब क्लोज झाला पाहिजे, मैनस सिक्स असा झाला पाहिजे, मैनस सिक्स असा नाही झाला पाहिजे। बऱ्याच जणांचे मोर असे वेगवेगळे डिझाइन चे तयार होतात, मोर सर्वांचे सारखे असले पाहिजे, मोर कसे पाहिजे सर्वांचे सारखे दिसले पाहिजे, डिसिप्लिन, व्हाट इज द मैनस सिक्स, मैनस सिक्स असा असला पाहिजे, ओ प्लस सिक्स करा सर्वजण प्लीज, माझ्याकडे लक्ष द्या, स्क्रीन कडे लक्ष द्या, मैनस सेवन, हे बघा हे टू हा फाइव आणि टू सेवन होतात, लहान पिल्ल असतील मला माहिती आहे, एकदम केजीचे पण स्टुडंट असतील, पण घाबरायचं बिलकुल नाही, तुमच्या लेवलचं पुस्तक मी एकदम केजीच्या मुलांना पण एक महिन्यानंतर साधारण बुक त्यांचं अवेलेबल होईल केजीच्या मुलांचं, पण तरी पण आता जे आपल्याकडे फोर बुक्स आहेत त्याच्यातलं जे पहिल्या लेवलचे बुक आहे ते जर मम्मी पप्पांनी प्रामाणिकपणे त्यांना सपोर्ट केला तर केजीचे पण मुलं फ्री हे सर्व शिकू शकतील, पण थोडस मम्मी पप्पांनी, मम्मी पप्पा म्हणतील आम्हाला वेळच नाही हो, तुम्ही तुम्ही तुमचं तुमचं करा, मग त्यांनी मला मेसेज करायचा, त्यांचे 5,000 रुपये फीस घेईल मी, आणि त्यांचा मुलगा शिकला की त्यांना परत देईल, मग ते बरोबर 5,000 भरले की बरोबर लक्ष देतील मुलांकडे, असं करायचं असेल असं जर तुम्हाला वाटलं की नाही सर आम्हाला अजिबात वेळ नाही, आम्ही 5,000 रुपये द्यायला तयार आहेत, आणि ते 5,000 रुपये आम्ही कुठेतरी अनाथ आश्रमला खर्च करू, तसे पण मेसेज असेल तर तसे पण पाठवा, पण जर तुमच्याकडे पैसे वाचवायचे असतील आणि फ्री एज्युकेशन करायचं असेल तर आपल्या मुलांबरोबर थोडं एंटरटेनमेंट करूया, तर मुलांना थोडा वेळ दिला पाहिजे, थोडस समजतंय तुम्हाला, आणि पिल्लांनो तुम्ही जर लहान असताल तर मम्मी पप्पांना घेऊनच बसायचं, नाही तर एक थोडासा एक एक तासासाठी आठवड्यातून एक तास आणि रोज 10 मिनिटं प्लीज इकडे लक्ष द्या, ओके, नाईन मायनस सेवन प्लस सेवन मायनस एट, आता मायनस एट का झालं, फाईव्ह आणि थ्री एट होतात, हे थोडस हे सर्व शिकवेल हळूहळू, पण एक या आठवड्यात काय प्रॅक्टिस करायची इकडे लक्ष द्या, मायनस एट मी मायनस एट असा नाही केला, मायनस एट मी असा केला, इट इज अ डिसिप्लिन, डिसिप्लिन लक्षात आली काय कसं करायचं, एव्हरीवन एव्हरीवन ओके प्लीज, पुन्हा आता इकडे लक्ष द्या, नाईन करा तुम्ही, मी बघतो बरं तुम्हाला जमतंय का, नाईन मला वेगवेगळ्या डिझाईनचे मोर तयार होतात का क्लासमध्ये चेक करू द्या, मायनस सेवन विचार करावा लागतोय अजून, मायनस सेवनला, वंडरफुल, हा भूमिका सोनार ताई काय तुमचं मायनस सेवन झाल्यावर झिरो झालं तुमचं डायरेक्ट, असं होतं तर मायनस सेवन असं व्हायला पाहिजे होतं बेटा, मायनस सेवन असं व्हायला पाहिजे होतं, हा सेट द झिरो, सेट द झिरो, सेट द झिरो, आता कॅल्क्युलेशन करू आपण सर्वजण, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, चलो, फोर मायनस वन, इंडेक्स फिंगर क्लोज करा, स्मॉल छोटा बोट आहे, छोटा बोट रे दादा, ओए रंजोत बल्लाल बल्लाल, हा छोटा फिंगर्स, प्लस फाईव्ह, आता प्लस फाईव्ह करायला गेलं तर बऱ्याच मुलांचा काय प्रॉब्लेम झाला माहिती का, क्लोज होता प्लस फाईव्ह करायला गेलं हा पण ओपन होतोय, हा पण ओपन होतोय, कधी सवय नाही बॉडीला अजून, हे नवीन टूल आहे ना, कारण आपण घरी वॉशिंग मशीन फ्रीज आणलं काहीतरी प्रेशर कुकर आणलं की त्याची सवय व्हायला आपल्याला पण थोडासा सवय थोडासा वेळ लागतो की नाही, वेळ लागतो की नाही खरंच सांगा, सायकल आणली की डायरेक्ट आणले डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला गेले का तुम्ही पहिल्याच दिवशी गेले का, मला प्रामाणिकपणे सांगा, नाही थोडस गल्लीत खाली पडले मम्मीने पप्पांनी सीट पकडलं मग थोडं थोडं हळूहळू पॅडलिंग करून करून आपण एक्सपर्ट होतो, तसं याच्यामध्ये पिल्लांनो मम्मी पप्पा बरेच जण बोट पकडतायत तुमचे, ते खूप वंडरफुल तुमचं केअर घेतायत, सो या आठवड्यात इकडे लक्ष द्या, हे सुपर सर्वांनी प्रॅक्टिस करायची, नाही मायनस सिक्स प्लस सिक्स मायनस फोर प्लस फोर मायनस टू मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह प्लस वन मायनस थ्री मायनस फाईव्ह आन्सर इज झिरो, जे अवेलेबल आहे ते बोलायचं, पण तरी मला काही फोन करतील, आता इकडे लक्ष द्या, फोन करतील आणि म्हणतील सर टू आहे आणि मला प्लस नाईन करायचं आहे, काय काळजी करू नका, 1 लाख पर्यंत तुम्हाला 8 च्या 8 लेवल शिकवणार आहे, काय काळजी करू नका, फक्त प्रश्न आता जे चाललंय ना याला डायरेक्ट लेवलचे सम म्हणतात, बोला सर्वजण आपण आता काय करतोय, डायरेक्ट लेवलचे फॉर्म्युले आपले एक साधारण 10 दिवसानंतर फॉर्म्युले सुरू होतील, म्हणजे पुढच्या क्लास नंतर आपण पुढच्या क्लासला जेव्हा जाऊ ना तेव्हा फॉर्म्युले आपण सुरू करू आणि त्या फॉर्म्युल्यांमध्ये सर्व काही तुम्हाला शिकवेल, पण आता आपण काय करायचं, जे समोर आहे ना नाईन, नाईन मधून मी काय काय मायनस करू शकतो, मायनस सिक्स करू शकतो, मायनस सेवन करू शकतो, मायनस एट करू शकतो, मायनस वन करू शकतो, मायनस टू करू शकतो, मायनस फोर करू शकतो, मायनस फाईव्ह करू शकतो, या पॉसिबिलिटीज आहेत आणि इट इज अ डेव्हलपमेंट, इट इज अ रिलेशन ऑफ डिजिट, समजतंय का पिल्लांनो सरांना, ओके, म्हणून या बोटांची सवय करा या आठवड्यात, आता पुढचं इकडे लक्ष द्या, पुढच्या बोटावर जायचं, हे बघा वन
मैनस वन, टू मैनस टू, थ्री मैनस थ्री, फोर मैनस फोर, फाइव मैनस फोर, सिक्स करा माझ्या बरोबर मैनस सिक्स, सेवन मैनस सिक्स, एट मैनस एट, नाइन मैनस मैनस नाइन, टेन वन जीरो टेन. बुक पर बुक अपने कड़े असतील तर पहिल्या पेज पासून आपण वाइज आपण प्रॅक्टिस बोलू नका रे पिल्लांनो, नाही तर मला पुन्हा कारण तुम्हाला बंद करावं लागतं सरांचे माइक. प्लीज डिसिप्लिन. सो पहिल्या पेज पासून हे थोडस फास्ट होतंय मला माहिती, पण आठवड्याभरात फास्ट पण नाही. मी असं सांगेल सिनियर ज्युनियर केजीतलं पण स्टुडंट ना मस्त पैकी मम्मी बरोबर मस्ती करता करता हे सर्व करू शकतो. आणि मम्मी पप्पांना माझी रिक्वेस्ट असेल, काही मुलं थोडेसे नखरेले असतात आपले, ते सरेंडर करतात लाईफ मध्ये, नवीन नवीन गोष्टी काही शिकवायच्या म्हटल्या की ते सरेंडर करतात स्वतःला. आणि काही मुलं इंटरेस्टने पण करतात, दोन पद्धतीचे मुलं आहेत, एक सरेंडर करतो आणि एक इंटरेस्टने करतो. जर आपल्या मुलाचा जो तसा होरा असेल, तसा पॅटर्न असेल सरेंडर पॅटर्न, तर त्याला काय करायचं, त्याच्या कले कलेने घ्यायचं, त्याला थोडं थोडं मोटिवेशन करायचं, त्याच्यावर खेळता खेळता थोडंसं करायचं, मला शिकव रे याची व्हॅल्यू काय, किंवा तुम्हाला तुम्हाला समजतं तुमचं पिल्लू कुठल्या पॅटर्नचं आहे, तर त्याला थोडस त्याच्या पद्धतीने आपण त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेऊया. म्हणजे सिनियर ज्युनियर केजी फर्स्ट सेकंड स्टँडर्डचे पण मुलं खूप छान पैकी परफॉर्मन्स करतील असं मला याच्यामध्ये गॅरंटी, कारण तुम्ही सर्व मॅच्युअर्ड पॅरेंट्स आहेत. कारण गेल्या दोन वर्षात जे काही लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये मुलांबरोबर खूप सारी तुमची मैत्री झाली, आणि असे पण आपले विद्यार्थी आहेत की ज्यांनी स्कूलच बघितलेली नाहीये गेल्या दोन वर्षापासून, फर्स्ट सेकंड स्टँडर्डच बघितले, आणि असे पण मुलं खूप सारे खूप चांगला परफॉर्मन्स करतायत ट्रेन ट्रेन बरोबर मागच्या वर्षापासून. सो पुन्हा इकडे लक्ष द्या, काय होमवर्क आहे, फिंगरिंग करायचं राईट हँडवर नाईन पर्यंतचं, टेन सुरू झालं का टेन, पुन्हा इलेव्हन, पुन्हा ट्वेल्व, कारण हा करा 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 सर्वजण. ठाकरे दादा तू पण कर, ओके हा बसू नका कोणी, करायचं ट्वेल्व, राईट हँड लेफ्ट हँड टेन आणि राईट हँड वर टू ट्वेल्व, थर्टीन फोर्टीन, फोर्टीन म्हणजे हा पहिले टेन आणि हा फोर, लेफ्ट हातावर टेन, लेफ्ट हातावर टेन आणि राईट हातावर फोर, फोर्टीन, फिफ्टीन लेफ्ट हातावर टेन आणि राईट हातावर फाईव्ह फिफ्टीन, असं 99 पर्यंतचं प्रॅक्टिस करायचं. बोलू नका कोणी, माईक ऑन करून बोलू नका, मी जेव्हा बोलायला लावेल तेव्हाच बोला. मेंटेन द डिसिप्लिन प्लीज, प्लीज फॉलो फॉलो द डिसिप्लिन. विनाकारण मला सर्वांचे माईक बंद करायला नका लावू, कशाला विनाकारण माईक ऑन करतात, प्लीज प्लीज थोडस समजदार व्हा, थोडस प्लीज इकडे. हॅलो सर. ए दादा बोलू बोलू नको ना, मध्ये मध्येच मध्ये येऊन नंतर त्रास नको देऊ ना. हॅलो सर, मला पहिले ऐक ना, माझा आहे पहिले ऐक ना. तुझा बाजा बाजा चालू झाला तुझा बदमाश, ठीक आहे बंदच करतो मी सरांचा. कसे पिल्लांनो जरा एक कॉमन डिसिप्लिन आहे की थोडस रूल्स फॉलो केले पाहिजे, प्लीज इकडे लक्ष द्या. ओके करा सर, 65 लेफ्ट हॅन्ड वर 60 आणि 5 राईट हॅन्ड वर 5, समजतंय ना, लेफ्ट हँडवर 60 आणि राईट हँडवर 5 65, 45 हे बघा 40 डाव्या हातावर, लेफ्ट हँडवर 40, लेफ्ट हँड लेफ्ट हँड लेफ्ट हँड माधुरी लेफ्ट हँड 40 आणि 5, अशा पद्धतीने थोडं थोडं लर्निंग करूया. त्याच्यासाठी मी इकडे लक्षात आहे पिल्लांनो, या वीक मध्ये माझी सेकंड शिफ्ट आहे, मग सेकंड शिफ्ट मध्ये मी तुम्हाला पूर्ण आठवडा माझी रात्री 12 पर्यंत ड्युटी असते, पण मग या वीक मध्ये आपण काय करायचंय हे सर्व शिकायचंय की फिंगर्सवर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. पुन्हा आपण कधी भेटणार आहेत, रविवारी भेटणार आहेत, पण त्याच्यासाठी मी अजून एक होमवर्क पाठवेल, मी स्क्रीन शेअर करतो सर्वजण तिकडे लक्ष द्या. या स्क्रीन शेअर मध्ये काय असणार आहे पिल्लांनो, मला कोणीतरी एखादा कोणीतरी बोलायला मी अनम्यूट ठेवतो, मला आता कोणीतरी दिसलं होतं एवढ्यात पिल्लू एक कोणीतरी, ओके अरुषी खैरनार अनम्यूट करून ठेव, अरुषी खैरनार, अनुश्री खैरनार अनम्यूट कर बेटा, आवाज येतो का, लवकर बोल, जोरात बोल, मला आवाज नाही तर मी म्यूट करेल तुला, नाही नॉट गुड ऑफ साऊंड, ओके नंदिनी देवरुखी कर, आता होती एवढ्यात, ठीक आहे ती पण गायब झाली, ओके हा जय घलके अनम्यूट कर बेटा. येस सर. हा वंडरफुल बेटा, चलो इकडे लक्ष द्या स्क्रीनवर मी इकडे जातो पिल्लांनो, मी असे रॉड दिलेले असतील, इकडे लक्ष द्या असे रॉड दिले असतील, आणि या रॉडला प्लीज इकडे लक्ष द्या, हा युनिट रॉड आहे, राईट हँड इकडे लक्ष द्या, राईट साइड ही राईट साइड आहे, आपली राईट हँड साइड आहे, हा जर मी हात ठेवला तर राईट साइड, हा युनिट रॉड आहे आपला, युनिट रॉड आहे आणि हा टेनचा रॉड आहे, हा टेनचा रॉड आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. या युनिट रॉडवर आणि टेनच्या रॉडवर वरचा जर एकच रॉड असेल तर व्हॉट इज आन्सर, इथं आन्सर राईट करायचंय, आन्सर काय असेल, टेन फाईव्ह 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 ओनली, ओके पुढचं मी पुन्हा घेतो,
इकडे लक्ष द्या. आता समजा इथं असं असेल, असं अशी फिगर असेल. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज 7. व्हेरी गुड. मग 5, 6 आणि 7 असं 7 आन्सर राईट करायचं. असं आन्सर राईट करायचं. ओके, असं आन्सर राईट करायचं. ओके, नेक्स्ट नेक्स्ट. थँक्यू सर. एक मिनिट थांबा, नेक्स्ट थांबा. पुढचं आपण अजून जर घेतलं याच्यामध्ये, आणि एक मिनिट अजून घेतलं मी, समजा असं राईट केलं, असं केलं, अशी जर फिगर असेल, अशी फिगर असेल, तर व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज, इकडे लक्ष द्या, आन्सर इज द कोण सांगेल? कोण सांगेल? कोण सांगेल? हा सांग अस्मिता. अस्मिता काय, व्हॉट इज द आन्सर? 97. वंडरफुल. इकडे 97 कसं बघा, 50. हा बघा, हा 50 आहे, हा 50, 60, 70, 80, 90 आणि 90 आणि हा 5, 6, 7 हे 97. आता हे सर्व तुम्ही जर म्हणाल, प्लीज इकडे लक्ष द्या, जर तुम्ही म्हणाल की सिनियर केजीतले फर्स्ट स्टँडर्डचे मुलांना ज्यांनी स्कूलच बघितले नाही त्यांना थोडासा हे व्हिडिओ होणार आहे, त्याच्या लेवलची बुक्स आपल्याकडे एका महिन्यात अवेलेबल होतील, ते पण मी तुम्हाला देईल. ज्यांना गरज आहे, एकदम बेसिकची गरज आहे, त्यांच्यासाठी पण राहील. पण आता का मुलांना तुम्ही मोटिवेट करून, सपोर्ट करून, थोडासा त्यांना सपोर्ट देऊन का एक्स्ट्रा लेवलला घेऊन जायचं नाही, हे थोडं पालकांनी ठरवायचंय. थोडासा थोडासा बुक मध्ये ड्रॉ करा, त्यांच्याबरोबर खेळा, की नवीन टूल आहे, एन्जॉय करू द्या त्यांना. ओके, अग्री विथ मी? अशा पद्धतीचं मी तुम्हाला एक दोन बुक प्रॅक्टिस, एक दोन पेज पाठवेल. ते प्रॅक्टिस पेज 10 सम करायचे फक्त, रोज फक्त, जास्त नाही, 10 सम करायचे करायचे, 5 मिनिटं लागतील, ठेवून द्यायचे. आणि कुठेतरी तुम्ही बाल्कनीत, गच्चीत, बिल्डिंग मध्ये किंवा शेजारी पाजारी मावशींकडे, काकूंकडे, मामांकडे, मावशीला फोन करायचा आणि मावशीला म्हणायचं, चल मी तुला शिकवते, चल तुला काही येतं का? बघा, हा राईट हँड माझं कॅल्क्युलेटर आहे, या राईट हँडला युनिट रॉड म्हणतात, हा लेफ्ट हँड आहे. मावशीशी खूप सारे व्हॉट्सअपवर कॉल करतात तुम्ही, मावशी, आत्या, काकू, मैत्रिणी, खूप साऱ्या टीचर्स. टीचरला पण आता स्कूलमध्ये उद्या जर तू ऑनलाईन असला तर टीचरला सांगायचं, तुम्हाला माहिती का माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे, हा राईट हँड माझा युनिट रॉड आहे, हा माझा टेन्सर रॉड आहे. आणि जस्ट एक्सप्लेन करायला शिका. जेव्हा जेव्हा तुम्ही एक्सप्लेन कराल, तेव्हा तेव्हा डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स हाय होईल आणि तुम्ही वेल परफॉर्मन्स कराल. सो पिल्लांनो, एक कॅल्क्युलेशन करू आणि क्लासला बाय बाय करू, कारण पुढचा क्लासची वेळ होते माझी. ओके, बघूया करता येतं की नाही. लहान पिल्लू मला माहिती कोण कोण आहेत, आणि जर पुन्हा पालकांना मी विनंती करतो, जर लहान पिल्लूच ना तुमच्याकडनं मला तसा परफॉर्मन्स मेसेज आला, तर कदाचित जे फर्स्ट स्टँडर्ड पेक्षा पण स्मॉल मुलं आहेत, त्यांची मी प्रॉमिस करतो की त्यांचा मी क्लास पण वेगळा करण्याचे मी प्रयत्न करेल. आणि जर तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर वेल अँड गुड. सिनियर केजी हार्दिका पाटील, अनम्यूट कर बेटा हार्दिका पाटील. हार्दिका पाटील, हा सिनियर, तू सिनियर केजी दे का हार्दिका पाटील? तू नको बोलू का? बेटा तुला समजतं मी जे जे सांगतोय ते सर्व? Yes, sir. चलो, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. तू नव्हतं बोलायचं गार्नेशा मध्ये काहीच. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, 9 -4 +1 -1 -1 -5 +3 +5 +5 -6 5 आणि 1 क्लोज केला तू, 5 आणि 1 क्लोज केला. वाव, वंडरफुल. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज वाव. सिनियर केजीतली आपली हार्दिका पाटील जळगावहून, मला वाटतं जळगावहून आहे तू, बरोबर ना? यावल, रावेर, कुठून आहे? रावेर, जळगाव, कुठून आहे तू? जळगाव. जे काय असेल ते. सो वंडरफुल, किती पिल्लू जर आन्सर देऊ शकतो तर सर्वांना येते, मी असं समजतो. सिनियर केजीच्या जर स्टुडंटला येतात. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. अजून एक पिल्लू आपण शोधूया, छोटस बारक, कोणी दिसतंय का? एकदम, कारण तिचं सिनियर केजी जॉईनिंग मध्ये लिहिलंय म्हणून मी तिला शोधलं. तर तिला येऊ शकतो, कारण मला हे पिल्लानं बोलू नका जास्त, कारण सर्वांना वाटेल की आम्हाला आलं पाहिजे, आमच्याशी बोललं पाहिजे, पण आपल्याकडे एवढे 100 स्टुडंट आहेत, आपण सर्वांशी नाही बोलू शकत, ही पण आपली एक मर्यादा आहे. अनिल देशमुख, अनम्यूट कर बेटा. कितवीला आहे तू अनिल देशमुख? अनम्यूट कर. आणि विधी गायकवाड अनम्यूट कर. ए लवकर लवकर, अनिल देशमुख अनम्यूट कर बेटा, लवकर अनम्यूट कर अनिल देशमुख. हा हा पिल्लू, कुठल्या कुठल्या स्टँडर्ड मध्ये बेटा तू? वंडरफुल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, शो मी युअर राईट हँड, युअर युनिट रॉड. बिलकुल घाबरायचं नाही. वंडरफुल. सेट द 0, सेट द 0 पिल्लू. आणि बोलायचं कडक, पप्पांकडे नको बघू.
पप्पा मम्मी कोणी नाही क्लास मध्ये, यू आर द जीनियस आय नो बेटा. ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. नाईन असू द्या सर, काय हरकत नाही, त्याला मदत करूया आपण. लहान पिल्लू येते आणि कॉन्फिडन्स बिल्ड होईल पोरांचा. ओके ओके, कुठे पिल्लू तू हरवली, मला दिसत नाही पुन्हा. आता बोल, म्हणजे तू बोलले तर मला दिसेल. हा दिसले आता. ओके सेट द झिरो पिल्लांनो, सर्वजण सेट द झिरो, सेट द झिरो. हा थ्री प्लस वन नाही. हे बघ बेटा, असं पिल्लू थ्री होतं ना, त्याच्यात प्लस वन परत ऍड करायचं आपल्याला. थ्री रुपीज मावशीने दिली होती, वन रुपीज परत पप्पांनी तुला दिले, तर थ्री प्लस वन किती झाले, किती झाले, प्लस फाईव्ह. परत मामांनी फाईव्ह रुपीज दिले तुला. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज नाही. आन्सर इज काउंट कर बरं. हे बघ, फाईव्ह सिक्स सेवन एट आणि नाईन येईल. काय काळजी करू नका, थोडं पिल्लं लहान असतील म्हणून मुद्दाम लहान पिल्लांना मी थोडस शोधून काढलं, आणि त्यांना जर यायला लागलं तर सर्वांना येईल. पण काळजी करू नका पालकांनो, जर लहान असतील तर मला प्रॉपरली तुमच्या स्टँडर्डचा मेसेज आलाय, मला मी तुम्हाला वन स्टँडर्ड मध्ये कन्सिडर केलंय, तर आपण डेफिनेटली काय करू, यांच्यासाठी पण एक एखाद महिना ऐकू द्या, डोक्यावरून जाऊ द्या, तुम्ही पण शिका, आणि नंतर मग मला वाटलं की आपण थोडस आपल्याला नियोजन करता आलं की यांची पण बॅच आपण थोडीशी वेगळी बनवण्याचा प्रयत्न करू. माझ्या साईडनं मी 100% जे जे करता येईल ते करेल. सो पिल्लांनो, ज्यांना येते त्यांच्यासाठी, लहान पिल्लांसाठी हे 5 मिनिटं होते, आता 2 मिनिटं सर्वांसाठी. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन फास्ट. बघूया कोण जिनियस आहे. सेट द झिरो ऑन युनिट रॉड, सिक्स प्लस टू मायनस थ्री प्लस वन मायनस सिक्स प्लस सेवन मायनस टू प्लस फोर मायनस एट. अँड आन्सर इज वन. वाव हार्दिका, तू हुशारच आहे, नो प्रॉब्लेम. आन्सर इज द वन. चुकलं असेल तर चुकलं असेल यार, नवीन शिकतोय आपण, काय काळजी करू नका, आपलेच पिल आहेत सर्वजण. पण डेफिनेटली हे येण्यासाठी थोडस आठवड्यातला जो मी होमवर्क दिलाय तुमच्या सीटवर, मी ज्या 2-3 सीट मला पाठवायच्या, त्या जर काही मी एक्स्ट्रा सीट पाठवल्या तर एक्स्ट्रा सीटचा पण मी व्हिडिओ देईल तुम्हाला. आणि एक सिम्पल सिम्पल कॅल्क्युलेशनचा पण सीट पाठवली. इकडे लक्षात द्या कसं असेल, प्लीज इकडे लक्षात द्या. टू प्लस वन प्लस वन प्लस फाईव्ह मायनस फोर, असं पण एक सीट पाठवेल. पण प्रामाणिकपणे बोटांवर करून बघायचं, असं अंदाजे नाही, काही कुठेतरी साईडला नाही, असं करून बघायचं. फाईव्ह प्लस वन प्लस वन मायनस टू, आन्सर इज फाईव्ह. असं प्रामाणिकपणे करायचं, त्याचा आन्सर राईट करायचं. ते पण एक मी सीट पाठवेल तुम्हाला. आणि लहान लहान पिलं असतील तर लहान लहान पिल्लांना थोडस मम्मी पप्पांनी मोटिवेशन करायचं. हा ओके, हा चलो सर. हा काय, आपला पहिला दिवस झाला होता त्यावेळेस मम्मीने सांगितलं होतं तुम्हाला की माझे क्लास पण चालू आहे ऑफलाईन, तर ती पण त्याच्यावर चालू आहे, तिचा बिग बॉस चालू आहे लेसचा. चलो बेटा ओके बेटा ओके ओके थँक्यू पिलांनो, बाय बाय करायचं सर्वजण. पुन्हा भेटू आपण पुढच्या रविवारी. आणि ग्रुपमध्ये मी तुम्हाला होमवर्क पाठवेल, या आठवड्यातला होमवर्क आहे तो सांगितला आहे. आणि सर्वजण बुक तोपर्यंत तुमच्या ताब्यात आले पाहिजे, या हिशोबाने थोडासा स्पीड घ्या, म्हणजे आपल्याला मग लवकर बॅच क्रिएट करता येतील. आणि एकदा क्लोज झाली बॅच, मग आपण ती क्लोज करूया जानेवारीची बॅच. पण प्लीज तुमच्याकडे बुक प्रॉपर आले, आणि तुमच्याकडे जर बुक असतील, काही जर जुने मुलं त्यांना पहिल्यापासून करायचं बुक असतील, तर मला बुक असल्याचा स्वतःचा फोटो पाठवा. तुम्ही ज्या मोबाईल ज्या क्लासचा, कारण हे बघा ऍप मध्ये ना तोच मोबाईल जाईल, तोच मोबाईल तोच मुलगा ऍड होईल ज्याच्याकडे ऑलरेडी अबॅकस बुक आहेत. तर ज्यांनी अबॅकस बुक घेतले त्यांनी मला फोटो पाठवा स्वतःचा, की मी ऑलरेडी आहे, म्हणजे मी तुम्हाला तुमचा कोड क्रिएट करेल की याच्याकडे बुक आहेत. आणि ज्यांनाही परचेस करतील ते परचेस करणाऱ्यांचे पण मी कोड क्रिएट करेल, म्हणून फोटोंची गरज आहे. तुमचा बुक आणि फोटो, म्हणजे मला त्या मुलांना ऍपमध्ये एक साधारण 26 जानेवारी पर्यंत आपला ऍप लॉन्च होईल, तर मला तिकडे ट्रान्सफर करता येईल. सो बाय बाय पिल्लांनो, मला पुढच्या क्लासला. सर आपला युट्यूबवर क्लास राहील का उद्या? हां मी सांगेल बेटा, सांगेल, लिंक पाठवेल तुम्हाला, थोडंफार बघण्यासाठी पाठवेल. बाय बाय, चलो बाय 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 बाय.